आणखी एक महत्वाची बातमी, शरद पवार यांनी माढा किंवा साताऱ्यातून लोकसभा लढवावी असा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी शरद पवारांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे, तर निवडणूक लढवणार नाही हे मी आधीच जाहीर केलंय असं शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना म्हटल्याचंही कळतंय. तर सुप्रीम कोर्टानं आज दिलेल्या निर्णयाचंही शरद पवार यांनी स्वागत केलं. संपूर्ण देशात तुतारी वाजवणारा माणूस हेच शरद पवारांचं चिन्ह असणार आहे.